आमच्या भागामध्ये एका पोरीला एकदा पाहुणे पाहायला येणार होते. पाहुणे आले पण पोरी कशा होत्या माहिती? दोघी अतिशय सुंदर होत्या, नाक डोळे अगदी ठेवल्यासारखे, सगळे सुंदर होत्या पोरी. गोऱ्या गोमट्या होत्या, चंद्रासारख्या दिसत होत्या, सुंदर. पण घोटाळा असा होता, एक गंगानी होती दुसरी तुतानी होती पोरी. आतापर्यंत जेवढ्या सोयरी घ्यायच्या ना सगळ्या मोडायच्या. बापाने सक्त ताकीद दिली, आता पाहुणे येणार आहेत म्हणे, मोठ्या घराण्यातले श्रीमंत घराण्यातले, आता का बोललात ना म्हणे, एकेकीला फटके झाली, आजे बात तोंड उघडायचं नाही म्हणे. वटावटा करतात आपले पाहुणे आले का, बोलायचं नाही, एकदम शांत बसायचं, नुसतं हूं म्हणायचं. काय बोलायचं तर मी बोलतो. पोरी इतक्या हुशार होत्या आणि स्वयंपाकात एवढ्या ट्रेन होत्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. पण एक गंगानी आणि दुसरी तुतानी. पोरीला पाहुणे पाहायला आले, पोरी समोर आल्या, पाहुण्यात दाखवण्यात आल्या. एका पाहुण्याने विचारलं, पोरी बाळा तुझं नाव काय? पोरगी बोलली नाही, पोरीने खाली मान घातली, बापानेच नाव सांगितलं. म्हणे वडिलांचं नाव, ते बापाने सांगितलं. आडनाव, ते बापाने सांगितलं. शिक्षण किती? बापाने सांगितलं. मामेकुळ, बापाने सांगितलं. शिक्षण किती झाले? त्या वडिलांनी सांगितलं. पाहुणं म्हणे, अहो पाहुणे व तुम्ही काय बोलताय म्हणे, पोरींना बोलू द्या ना एखादा शब्द, पोरीला बोलू द्या म्हणे, बोलले पाहिजेत त्या. तो बाप म्हणे, कसं आहे पाहुणे व? आमच्या पोरींना खूप लाजवळीत म्हणे, आजपर्यंत त्या घराच्या बाहेर पडल्याच नाहीत. आमच्या पोरी लाजवळी येत ना म्हणून त्या नवीन माणसासमोर बोलतच नाही. त्या पाहुण्याला आतून उकड्या फुटायच्या, काय पोरी म्हणे, अशा काळात इतक्या चांगल्या पोरी जर आपल्या पहा. तुम्ही लग्न झालं ना ती अशी गपचुपच असते महिना दोन महिने, बोलतच नाही, नंतर बोलायला ऐकत नाही बिचारी. जेव्हा घरात येते ती नवी नवरी, हा जेवतच नाही ती, भाकरच खात नाही, नंतर खायला ऐकत नाही कोणाला ती. एकदा काय झालं, एक पोरगी वाटे लावायची होती, पोरगी रडत होती लहान्या भावाचा गळा धरून. लहाना भाऊ पळत पळत गेला मोठ्या भाऊकडे, दादा अरे चल ना, आपली दादी ताई किती रडायली, ताई थांबस ना म्हणे, कोणाचं ऐकस ना, अरे चल ना दादा आपल्या ताईला शांत कर ना. मोठा भाऊ धाकट्याला म्हणे, आपली ताई रडत असती म्हणे, उमऱ्या लोक जाऊपर्यंत आपली ताई रडत असती, उमऱ्यापासून पुढे आयुष्यभर आपला दाजी रडत असतो. सीतारामचंद्र भगवान की जय. म्हणे अशा काळामध्ये अशा लाजळू अन्न बोलणाऱ्या पुरी जर भेटत असतील तर काय भाग्य म्हणे आपलं. पाहण्याचा कार्यक्रम ठरला, व्यवस्थित झाला होता, पुरी सगळ्या पाहुण्यांना आवडल्या होत्या. पण त्या पाहुण्यामध्ये ना एक चॅप्टर पाहुणा आला होता, हुशार पाहुणा होता तो. आणि सगळे लोक तुम्ही भावनिक नियत जाऊ ना, एखादा चॅप्टर माणूस नियत जा पाहायला. हा तर्कवादी, बडबड्या, बोलबच्चन असा माणूस एक असला पाहिजे जरा, म्हणजे जरा बरं असतं. आपल्याला बोलता येत नाही काही, तू बोलतो सगळं. जो चॅप्टर पाहुणा होता ना तो म्हणे, पोरी सुंदर आहेत पण ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी काहीतरी नक्की दाल में कुछ काला आहे. अरे दाल काला का, दाल में काला नाही पोरी, दाल काली. तो म्हणे काहीतरी घोटाळा असला पाहिजे. सुपारी फोडायची होती आता, पण चॅप्टर पाहुणा म्हणे, सुपारी आता नाही, जेवण करू आणि मग सुपारी फोडू. त्याने सुपारी जरा बाजूला ठेवली. जेवणाचा कार्यक्रम अशी पंगत बसली पाहुण्याची, असं मोठं ताट वाढण्यात आलं. एका बाजूला सगळ्या भाज्या होत्या, एका बाजूला सगळ्या चटण्या होत्या, सगळ्या भाज्या होत्या, मेथीची, शेपूची, वांग्याची, बटाट्याची, वाटाण्याची, गांज्याची, सगळ्या भाज्या एका बाजूला होत्या. एका बाजूला सगळ्या चटण्या होत्या, जवसाची, तिळाची, कारळाची, शेंगदाण्याची, हरभऱ्याची चटणी वाटून करतात ना, सगळ्या चटण्या होत्या एका बाजूला, एका बाजूला सगळ्या भाज्या होत्या. अशी चपाती तूप लावून वाढण्यात आली, भात वाढण्यात आला उजव्या बाजूला का डाव्या बाजूला, भजे कुठं वाढायचे, कोणत्या हाताला आले पाहिजे ते तुम्ही म्हणताल, त्या हाताला वाढी तुम्ही, चला बोला पटकन, कोणत्या हाताला, सुग्रणी नाहीत कोणी ह्या, कोणत्या हाताला असते भजे, आजी माय सांगा ना तुम्ही, उजव्या हाताला का, हा उजव्या हाताला भजे. अजून काय वाढायचं राहिलं, हा मीठ वाढायचं राहिलं, मीठ ठेवलं, सगळं ठेवलं. मध्ये एक मोठी वाटी ठेवण्यात आली, आता सगळ्यांची नजर त्या वाटीमध्ये काय वाढणार आहे. तसा एक माणूस असा तिकडून किचनमधून बकेट घेऊन आला, छोटी बकेट होती, आणि त्या बकेटीवरची वापस सांगत होती अशी, ती या बकेटीमध्ये काय, हा नाही त्याला धोरण आणि वाडा वरण, चुरुचुर हाना हान सावळ्या गुरवणी,
एका पंक्तीले काजा नातवाला घेऊन गेला आणि ती पत्थरवाळी होती चमकणारी स्टीलची पत्थरवाळी. आम वरण असं होतं त्याला धोरणच नव्हतं कुठं, खालचं ती पत्थरवाळी अशी चमकत होती आणि त्या चमकणाऱ्या त्या पत्थरवाळीमध्ये पोराला त्याला आणि लेकराला त्याचं तोंड दिसू लागलं. तो म्हणायचा बाबा बाळ, बाबा बाळ. म्हातारं म्हणे बाळ नाही रे, ती डाळे हान सावळ्या चुरून. आमच्या परतूरला एक म्हण म्हणतात, हान सावळ्या गुळवणी चुरू चुरू. त्या बकेटीमध्ये वरण नव्हतं, त्या बकेटीमध्ये कढी होती. अशी कढी होती, अशी तेल चोपडी कढी होती. असे शेंगदाणे त्याच्यामध्ये आबड दोबड कुटून टाकलेले होते, थोडंसं लोणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये, लोण्याची फोडणी दिलेली होती. कढीपत्ता असा तरंगला होता, आता त्याचं मरण निश्चित होतं. लसूण असा ठेचून घातला होता त्याच्यात, असा ठेचून लसूण घातलेला होता. अशी सुंदर ती कढी होती, इतकी छान ती कढी होती. हा आता काय सांगू तुम्हाला, करून दाखवू लागेल मला. कधी आमच्या दैटण्यात येऊन पहा, आमच्या दैटण्याच्या महिला कढी करायला. परतूरमध्ये दैटण्यातली कढी एवढी प्रसिद्ध आहे. हा नादच करायचा नाही का त्याकडे कढीचा. अशी सुंदर कढी होती, इतकी छान कढी होती. एक पाहुणा आला, त्याने बकेटीतून अशी पडी घेतली, त्या कढीत वारली. ज्यानं सुपारी फोडायला थांबवली होती ना, त्यानं बाह्या मागं सारल्या. पुंडलिक वारदा कधी एकदा होतंय आणि कधी एकदा कढीचा फुरका मी मारतोय अशी तो वाट पाहत होता. पहिला कढीचा फुरका त्याने मारला, कोणी ज्याने सुपारी फोडायची थांबवली होती ना. काय कढी म्हणे, याला म्हणतात कढी, अशी असते कढी. कोणी केली ही कढी, ज्या इंद्राला सुद्धा दूरला बसेल ही कढी. आजपर्यंत अशी कढी खाल्ली नाही. काय कढी, काय फोडणी दिलीला, याला म्हणतात कढी. अशी म्हणते कढी, अशी असते कढी. कढी असावता अशी, कढी खावता अशी. जसा जसा पाहुणा स्तुती करत होता ना, तसं तसं जिने कढी बनवली होती ना, ती तोत्री पोरगी अशी बोलण्यासाठी अशी पुढे येत होती. ती पोरगी म्हणली, पाहुणे बा, ओ पाहुणे बा, अव तली म्या तेली, तली 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 म्या तेली, तली म्या तेली, तली म्या तेली, तली म्या तेली. दुसरी पोरगी म्हणी, पाहुणे बा, ओ पाहुणे बा, त्याने हिना केली पण थिना म्या त्याला, थिना थिना. एक गँगानी होती आणि एक तुतानी होती, थिना शिरा शिरा. त्यांनी तिला तेली पण थिना म्या त्याला. पोरीचं बोलणं ऐकलं पाहुणे शॉक. हात धुवायला जे ताटावरचे उठले आणि पळाले गावच्या सरकारी टाकीवर हात धुवायला. सोयरीक चांगली जुळली असती ना, पण कशाने नासवलं, कशामुळे गेली, स्तुती केली पोरींची. जसं स्तुतीमुळे दोन्ही पोरींची लग्न मोडली, तशी स्तुती केल्यामुळे कामदेवाने नारदांची समाधी भंग केली, नारदांची समाधी उत्थान झाली. नारद त्या कामदेवानी स्तुती केली, महाराज अहो मी शंकराची समाधी मोडली नृत्य करून, पण तुमची समाधी मला मोडता आली नाही, त्याच्यासाठी मला तुमची स्तुतीच करावी लागली. असा आनंद झाला नारद महर्षींना. त्यांना वाटलं आपला एवढा मोठेपणा आहे, आपण एवढे महान तपस्वी, एवढा अधिकारी. एक दिवस गेले कैलासामध्ये भेटण्यासाठी माता पार्वतीला. पार्वती मा म्हणली, नारद महर्षी बऱ्याच दिवसांनी आलात म्हणे. मग आता काय तुमचं काय आमच्याकडे लक्ष आहे का, तुम्ही आमच्याकडे ध्यान देत नाहीत. अहो आम्हाला कामदेव आमच्या समोर हार मांडतो, तुम्ही आम्हाला किंमत देत नाहीत. भोलेनाथांनी विचारलं, नारद महर्षी जरा वेगळाच भाव दिसतोय चेहऱ्यावर, काय वेगळीच खुशी दिसते. मग कामदेवाला हरूनच टाकलं म्हणे. मग अशी तपश्चर्या केली म्हणे की नादच करायचा नाही. अशी तपश्चर्या केली, कामदेवाला आपली स्तुतीच करावी लागली. भोलेनाथ म्हणे, मला सांगितलं तर सांगा, आपण आता कैलासात जाऊ नका. पण नारद महर्षी कैलासात गेले, ज्यावी कैलासामध्ये वैकुंठामध्ये ज्यावी परमात्मा श्रीहरीला विष्णू परमात्म्याला लक्षात आलं, नारदाला अभिमान झाला, नारदाला गर्व झाला, आता यांना मायेच्या ताब्यात दिलं पाहिजे. म्हणून परमात्म्याने एक मायावी नगरी केली तयार, मायावी नगरी. त्या नगरीचा राजा होता शिलनिधी आणि त्याची एकुलती एक, जगात नाही एवढं सौंदर्य जिला लाभलं असं विश्व मोहिनी. हजारो मोहिन्या जिच्यावरून ओवाळून टाकाव्यात अशी विश्व मोहिनी. अप्रतिम अतिशय सुंदर देखणी, स्मार्ट गुड लुकिंग हँडसम, जगात तिच्या सौंदर्याची तुलनाच नाही दुसरी, विश्व मोहिनी. आणि त्या नगराचा राजा शिलनिधी. ज्यावी नारदांनी मायावी नगर पाहिलं, त्या नगरात प्रवेश केला आणि त्यांना कळालं
राजाची कन्या अतिशय सुंदर आहे. राजाने सांगितलं हिचं भविष्य तरी सांगा महाराज, पण त्या विश्वमोहिनीच्या स्वरूपाला पाहून भुलले. म्हणून जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बापा. वारकरी संप्रदाय तो बायका पोरं सोडून बोंबलं थिंडू नका, सरळ लग्न करा, सुंदर प्रपंच करा. परमार्थही करता येतो, परमार्थ करावा नेटका, प्रपंच करावा नेटका. म्हणून लग्न करून सुद्धा माणसाला परमार्थ करता येतो. विषय जर आवरले तर, मर्यादेचं पालन केलं तर. या उलट कदाचित एखादा व्यक्ती सांसारिक गोष्टी उपभोगत असेल बायको सोडून, आणि लेटेस्ट सगळ्या गोष्टीचा वापर तो करत असेल, मोबाईल, गाडी, बॉडी, दाढी, माडी, भानगडी, तर तो प्रसिद्ध अविवाहित समजावा. कृपया त्याला ब्रह्मचारी साधू समजण्याच्या भानगडीत पडू नका आणि आपला वेळ घालू नका. नारदाला मोहिनी मायेच्या स्वाधीन द्यायचंय. नारदांनी जावी मोहिनीला पाहिला, पागल झाला नारदासारखा ब्रह्मचारी सुद्धा पागल झाले. नारद महर्षी तिचा हात हातात घेतला भविष्य पाहण्यासाठी. हात हातात घेत होते आणि तोंडाकडे पाहून भविष्य सांगत होते. राजाला सांगितलं, राजन तुझी ही कन्या आहे ना, हिचं लग्न जिच्या सोबत होईल तू विश्वाचा मालक होईल. भविष्य असं होतं, विश्वाच्या मालकाशी हिचा विवाह होईल. भविष्य उलटं सांगितलं. आणि म्हणे नारद महर्षी हिचं स्वयंवर उद्याच आहे, तर मग स्वयंवर करून जा, आशीर्वाद देऊन जा, राहा मुक्काम करा. मुक्काम केला, पण ज्यावेळेस विश्वमोहिनीला पाहिला ना, पागल झाले नारद. आणि नारदाने भगवान विष्णूचं स्मरण केलं.